दरम्यान ठाण्यामध्ये वीर सावरकर गौरव यात्रेला गडकरी रंगायतन इथून सुरुवात होणार आहे. या यात्रेमध्ये बाईक रॅली सुद्धा होणार आहे. या रॅलीमध्ये हार्ले डेव्हिडसन कंपनीच्या सर्वात महागड्या सुपर बाईक्स असतील. एकनाथ शिंदे स्वतः या सुपर बाईकवरती बसणार आहेत. या बायकर्स सोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी. आपण वेगवेगळ्या रॅलीमध्ये गौरव यात्रेमध्ये नेहमी रिक्षा बघतो, ट्रक बघतो किंवा वेगवेगळ्या गाड्या बघतो. आज जी ठाण्यामधली वीर सावरकर गौरव यात्रा निघणार आहे त्या यात्रेमध्ये मात्र जगातल्या सगळ्यात महागड्या बाईक्स सुपर बाईक्स या सहभागी होणार आहेत. माझ्या आसपास जर तुम्ही एक नजर टाकली तर तुम्हाला या सगळ्या सुपर बाईक्स दिसतील. हार्ली डेव्हिडसन या कंपनीच्या या सगळ्या सुपर बाईक्स आहेत ज्या ठाण्यातल्या या गौरव यात्रेमध्ये सहभागी होणार. आपण पाहत आहे हार्ली डेव्हिडसन ही जगातली सगळ्यात महागड्या बाईक्स बनवणारी कंपनी आहे आणि या गाड्या ज्या आहेत त्या बाहेरून इंडियामध्ये इम्पोर्ट कराव्या लागतात. त्याच्यामुळे ह्या गाड्या बघणं एक आकर्षण असतं. ठाण्यामध्ये ह्या ज्या गाड्या आहेत त्या सहसा बघता येत नाहीत आणि त्याच्यामुळेच आपण पाहता या गौरव यात्रेच्या दरम्यान या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळत आहेत. वीर सावरकर गौरव यात्रा जी आहे त्या गौरव यात्रेमध्ये सगळ्या बाईक्स या सहभागी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे हार्ली डेव्हिडसनचा जो ठाण्यातला हा जो क्लब आहे त्या क्लबच्या सगळ्या गाड्या वीर सावरकर गौरव यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. आपण सगळ्यांशी या बोलणार आहोत. आपण बोलूया. सर काय सांगाल, या गौरव यात्रेमध्ये तुम्ही सहभागी होत आहे, कोणत्या कोणत्या गाड्या बघायला मिळणार, कोणत्या कोणत्या गाड्या आहेत? या सगळ्या बाईक ज्या आहेत या हार्ली डेव्हिडसनच्या आहेत आणि याच्यामध्ये अगदी इंडियातली नंबर वनची बाईक आय कॅन से प्लस CVO म्हणतात, सचिन दिवान म्हणून ते ओन करतात त्याला, आणि ती फारच प्रेस्टिजियस बाईक आहे. नंतर आमच्यावर इथे पंजवानी आहेत, नंतर प्रणील आहेत, 12% आहेत, खलील शेख आहेत, नंतर प्रशांत बालन आहेत, गॅरी आहे, हे सगळे आमचे मित्र आहेत इथे. आणि हे सगळेजण वेगवेगळ्या बाईक्स घेतात, म्हणजे इथे स्ट्रीट बाईक्स आहेत, ॲडव्हेंचर बाईक्स आहेत. पण या सगळ्या बाईक आज इथे गौरव यात्रेमध्ये काय करतात असा मला प्रश्न पडला. तर आमच्या सिटीमधले शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर राईड करणं फारच इम्पॉर्टंट आहे आणि आमच्यासाठी चान्स आहे आणि असं म्हणत आहेत की ते आमच्या बाईकवर बसणार आहेत. सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड फॉर इट. ह्या बाईक्स कुठून कुठून जातील, कशाप्रकारे जाणार आहेत, म्हणजे पूर्ण गौरव यात्रा तुम्ही कव्हर करणार आहात? ऑलमोस्ट तशी होईल, कारण का जेवढ्या वेळेस शिंदे सर बसणार आहेत तोपर्यंत आम्हाला त्यांच्याबरोबर राहायचंच आहे. ऑफकोर्स वी गोइंग टू कम्प्लीट द एंटायर रॅली. ज्यावेळी ह्या बाईक्स निघतील त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बाईकवर बसणार आहे असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे वीर सावरकर गौरव यात्रा जी ठाण्यातून निघते आहे त्या ठाण्यातल्या या गौरव यात्रेचं या अतिशय महागड्या आणि युनिक अशा बाईक या देखील एक वैशिष्ट्य ठरणार आहेत. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.